आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव व जनशक्ती क्रीडा व युवा विकास मंडळ शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे, ॲडव्होकेट कारभारी गलांडे, उपाध्यक्ष जनशक्ती क्रीडा मंडळ शेवगाव, जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर विलास मडिकर, डॉक्टर जी एस गुप्ता, उपप्राचार्य सुनील आडाव, उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे, पर्यवेक्षिका मंदाकिनी भालसिंग, पुष्पलता गरुड, रुपाली खेडकर, रामेश्वर पालवे, क्रीडा प्रमुख संस्था विभाग विकास गवळी, खजिनदार जनशक्ती क्रीडा मंडळ आदी उपस्थित होते. प्राचार्य संजय चेमटे यांनी रक्तदानाचे महत्त्व व आजच्या कोरोना पार्श्वभूमीवर वाढलेली रक्ताची गरज इत्यादी बाबी स्पष्ट केल्या. आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विद्याधरजी काकडे यांनी कार्यक्रम प्रसंगी भेट देऊन दातृत्वाची भावना व त्याग यामध्ये आबासाहेब काकडे समूह सर्वात पुढे असल्याचे विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजीराव पोटभरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन व प्रस्तावना क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत व आभार क्रीडा शिक्षक विक्रम घुटे यांनी मानले. प्राचार्य संजय चेमटे यांनी काही प्रतिक्रिया दिल्या पाहूयात. त्याचबरोबर COVID-19 पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता ही तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात येते आहे आणि म्हणून त्याला अनुसरून जनशक्ती क्रीडा मंडळ शेवगावचे सचिव प्राध्यापक कल्पेश भागवत सर यांनी जी माझ्यासमोर रक्तदान शिबिराची कल्पना मांडली त्याला आम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात आमच्या शाळेमध्ये आज रक्तसंकलन झालेलं दिसत आहे. त्यासाठी या जनकल्याण रक्तपेढीचा डॉक्टर विलासरावजी मडिकर, डॉक्टर गुप्ता यांची संपूर्ण टीम यांनी गेल्या सकाळपासनं आत्तापर्यंत अविरत असं मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळंच आम्हाला हा प्रोग्राम घेणं या ठिकाणी शक्य झालेलं आहे आणि म्हणून या जनशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीनं आणि माझ्या विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय काकडे भाऊसाहेब यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा दिलेल्या होत्या, प्रत्यक्ष भेटून शुभ संदेश दिलेला होता, त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर जनशक्ती क्रीडा मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी या रक्तदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविला, सहकार्य दिलं, त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. बातमी प्रतिनिधी अजय नजन, मायभूमी न्यूज, शेवगाव. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.